आयुष्य म्हणजे हा नुसता खेळ नाही. चक्क चिमुकलीच्या डोळ्यासमोरच धबधब्यामध्ये आई होऊन गेली असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरकाप जुडून जातोय. पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक जात असतात, पण योग्य काळजी न घेतल्याने अनेक जण आपला जीव देखील गमवत असतात. पावसाळा सुरू झाल्यापासून अशा अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत, त्यामुळे नागरिकांना वारंवार पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी जात असताना सावधानगिरी बाळगावी असे आवाहन केले जात असताना देखील त्याकडे नागरिक हे दुर्लक्ष करत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालत आहेत. असाच एक सध्या धबधब्यावरील अपघाताचा नवा व्हिडिओ चर्चेत आलेला आहे. सध्या सतत सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढली आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पर्यटकांना अशा ठिकाणी भेट न देण्याचं आवाहन शासनाकडून केलं जात आहे. अनेकदा डोंगरमाथ्यावर जास्त पाऊस झाल्यास धबधब्याचा प्रवाह वाढत असतो, ज्याबरोबर लोक वाहून गेल्याच्या काही घटना आपण पाहिल्या असतील. असे असताना देखील लोक धबधब्यावर जाऊन स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा आणि इतर लोकांचा जीव देखील धोक्यात टाकत आहेत. सध्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक कुटुंब धबधब्याच्या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळते. अचानक धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने आई पाण्याच्या प्रवाहाच्या एका बाजूला आणि वडील आणि मुलगी दुसऱ्या बाजूला अडकलेत. दरम्यान पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की कोणतीही व्यक्ती सहज होऊन जाईल. पाण्याच्या प्रवाहात दुसऱ्या बाजूला जाण्याच्या नादात महिलेबरोबर जे घडायला नको होतं तेच घडलं आहे. महिला ही उडी मारून पाण्याचा प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न करते आहे, तर तिचा पती हा हात पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न करतो आहे, पण महिलेचा तोल जातो आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना दिसते. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि त्या महिलेचा जीव वाचला आहे की नाही याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही, पण धबधब्याच्या ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात का टाकू नये हाच या व्हिडिओतून आपल्याला बोध शिकायला मिळतो आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS Sports या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.